ग्रामीण भागातून नाशिक शहरात येणाऱ्या महिलांना आता शहर पोलिसांनी सुरक्षा देऊ केली आहे. या पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथक तैनात करण्यात आले आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणखीन एक महत्वाचं पाऊल उचललंय. नाशिक शहरात ग्रामीण भागातून दररोज शिक्षणासाठी मुली तसेच महिला बसनं प्रवास करतात. हे घटक अर्थात महिला तसेच नागरिक यांच्या सुरक्षेसाठी गुंडाविरोधी पथकाला सूचना देऊन पथकात महिला पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तशाच सूचना गुंडाविरोधी पथकाला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते अंमलदार यांनी CBS बसस्थानक, ठक्कर बाजार बसस्थानक आणि मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी गस्त करून शिक्षणासाठी खेड्यापाड्यातून दररोज बसनं येणाऱ्या मुलींना भेटून त्यांच्यासोबत त्यांच्या अडचणींबाबत चर्चा केली. तसेच मुलींना गुंडाविरोधी पथकातील महिला पोलीस अंमलदार यांचा मोबाईल नंबर देऊन त्यांना कोणतीही अडचण असेल तर तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन केले. तसेच बसस्थानकात विनाकारण फिरणारे 12 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. अशा कारवाईमुळे बसनं दररोज शिक्षणासाठी नाशिक शहरात येणाऱ्या मुली आणि नोकरीनिमित्त येणाऱ्या महिलांनी खूप समाधान व्यक्त केलं आहे. तसेच नाशिकमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींच्या पालकांनी आपल्या मुली नाशिकमध्ये सुरक्षित असल्यानं पोलीस आयुक्तांचे आभार मानलेत. तसेच बस प्रशासन यांनीही या कारवाईमुळे नाशिक पोलीस आयुक्त तसेच गुंडाविरोधी पथकाचे आभार मानून कौतुक केले. अशीच कामगिरी पूर्ण महाराष्ट्रात पोलिसांनी केली तर सर्व पालकांना आपल्या मुली शिक्षणासाठी बाहेर जात असल्या तरी सुरक्षित आहेत याची जाणीव होईल आणि मुलींना शिक्षणासाठी कोणतीही काळजी न करता बाहेर पाठवतील अशी भावना व्यक्त केली. गुंडाविरोधी पथकाच्या कामकाजामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी महिला सुरक्षेविषयी बाबत आम्हाला ग्रस्त करण्याबाबत व कशाप्रकारे कारवाई करावी याबाबत आम्हाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आमच्या गुंडा पथकामध्ये एक महिला पोलीस अंमलदाराची नेमणूक करून नाशिक शहरातील जे शिक्षणासाठी बाहेरून मुली येतात किंवा प्रवास करणाऱ्या महिला यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुली जे बसमध्ये ये जा करतात त्या ठिकाणी आम्हाला ग्रस्त करून टवाळखोर कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार आज रोजी CBS येथील बसस्थानक, ठक्कर बाजार येथील मध्यवर्ती बसस्थानक आणि मुंबई नाका येथील बसस्थानक या ठिकाणी आम्ही गस्त करून 12 टवाळखोरावर कारवाई केली आहे. तसेच महिला आमच्याकडे नेमणुकीत असलेली महिला पोलीस अंमलदाराचा मुलींना नंबर देऊन त्यांना काय अडचण असली तरी आमच्या संपर्क करून आम्ही त्यांच्या तक्रारीचं निरसन करू असं आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे. या प्रकारे आम्ही कायमस्वरूपी मुलींच्या शिक्षणासाठी येणाऱ्या बाहेरून मुलींच्या सुरक्षेसाठी कायम गस्त करून कारवाई करीत आहोत. गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोबत पोलीस अंमलदार मलंग गुंजा, DK पवार, विजय सूर्यवंशी, सुनील अडके सावकार, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, नितीन गौतम, निवृत्ती माळी गणेश भागवत, गणेश नागरे आणि महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी ही कारवाई केली आहे. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.